टिळकनगर बालविद्या मंदिरे इयत्ता पहिले विषय खेळू करू शिकू आहार नमस्कार मुलांनो आज मी तुम्हाला आहाराविषयी सांगणार आहे आहार म्हणजे काय तर दिवसभरात आपण जे अन्नपदार्थ खातो त्याला आहार म्हणतात या आहाराविषयी सामान्य नियम आहेत आधी तुम्हाला मी काही चित्र दाखवत आहे तर पहिलं चित्र आहे फळांची चित्र आहे या इथे तुम्हाला भरपूर फळं दिसत आहेत कोणती कोणती फळं दिसत आहेत केळी द्राक्ष डा डाळिंब दा, हे पपई किवी मोसंबी सफरचंद स्ट्रॉबेरी चेरी यासारखी फळे तुम्हाला इथे दिसत आहेत ही आहेत फळे ही फळे ऋतूनुसार मिळणाऱ्या फळांचे आपण सर्वांनी सेवन करायचं आहे म्हणजे खायची आहेत नंतरचं चित्र आहे फळभाजी आहेत या आहेत फळभाज्या आपण या फळभाज्यांचासुद्धा आहारामध्ये समावेश करावा कोणते कोणते फळभाज्या आहेत तर फ्लॉवर वांगी टोमॅटो शिमला मिरची आहे वांगी काकडी गाजर कोबी या आहेत सगळ्या फळभाज्या नंतरचं चित्र आहे बघा काय दिसते पालेभाज्या तर या पालेभाज्यांचा सुद्धा आपल्याला आहारात समावेश करायचा आहे पालेभाज्या कोणत्या कोणत्या पालेभाज्या दिसत आहेत तर शेपू कोथिंबीर मेथी माठ पालक यासारख्या या, या पालेभाज्या रोज आपण खायच्या आहेत त्याच्यानंतर इथे चित्रामध्ये बघा ही मुलगी आहे आणि बाजूला तिच्या काही पदार्थ एक उघडे पदार्थ आहेत आणि एकीकडे एक झाकून ठेवलेले आहेत म्हणजेच याचा अर्थ उघड्यावरचे पदा अन्न पदार्थ खाऊ नये नेहमी झाकून ठेवलेले अन्न पदार्थ खावे आता आपण काही नियम पाहूया ऐका जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे वाढलेले सर्व अन्न संपवावे वाढलेले अन्न वाया जाऊ देऊ नये जेवताना अन्न सांडवू नये तसेच जेवताना खाताना टी व्ही बघू नये चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पाणी प्यावे हे सर्व नियम तुम्ही पाळणार ना तर हे सर्व नियम आपण सगळ्यांनी पाळूया